महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिक्षक नोकर भरती घोटाळ्याच्या आरोपाखाली शैलजा दराडेंसह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2019 मध्ये शिक्षण संचालनालयामध्ये कार्यरत असताना कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातल्या दोन महिलांना नोकरी देण्याच्या नावाखाली 12 ते 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे। पैसे देऊनही नोकरी न मिळाल्यानं तक्रारदार सूर्यवंशी यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले। दरम्यान तक्रारदार पोपट सूर्यवंशी आणि शैलजा दराडे यांच्यातल्या संभाषणांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या प्रकरणी दराडेंवरती पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर तक्रारदार पोपट सूर्यवंशी यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूया। डीएड झालेली लोक, बीएड झालेली लोक, तलाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या माझी बहीण करून देते आणि तुमच्यातलं कोण असलं तर बघा असं विचारल्यावर मी माझ्या दोन चुलत भावांच्या दोन वहिन्या यांचे डीएडसाठी 12 लाख आणि बीएडसाठी 15 लाख असे मिळून 27 लाख रुपये दादा दराडे यांच्या मार्फत त्या मॅडमला दिली। पण त्यानंतर आज तक आहे 2 याद्या 3 याद्या 4 याद्या झाल्या, कुठल्याही यादीत नावाला नाही म्हटल्यावर आम्ही त्यांना पैसे मागायला लागलो आणि त्यावेळेला त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली। त्यानंतर मात्र आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आम्ही हायकोर्टामार्फत पोलीस स्टेशनला केस दाखल केलेली आहे आणि आम्हाला आशय आहे की आमचे पैसे परत मिळतील आणि शैलजा दराडे आणि दादासाहेब दराडे यांच्या वागण्यावर कायदेशीर कारवाई होईल हीच अपेक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।